म्युकोरमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाचे 10 रुग्ण चंद्रपुरात मिळाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे। या 10ही रुग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लक्ष दिले जात असून औषधोपचार सुरू आहेत। कोरोना उपचारादरम्यान देण्यात येणाऱ्या स्टेरॉइडचं रुग्णांना अतिशय गंभीर सामना करावा लागत आहे। म्युकोरमायकोसिस बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रुग्णांवर होत आहे। राज्यभरात अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे। चंद्रपुरातही म्युकर मायकोसिस 10 रुग्ण मिळाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी सर्च टीव्हीशी बोलताना दिली। या सर्व 10ही रुग्णांवर उपचार सुरू आहे। शहरातील एका सीटी स्कॅन सेंटरमध्ये स्कॅन करताना या रुग्णालयामध्ये हा आजार मिळून आला आहे। मात्र येत्या काळात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली जात असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे। म्युकोरमायकोसिसच्या केसेसमध्ये सध्या आता वाढ दिसून येत आहे आणि जिल्ह्यामध्ये साधारणतः कालपर्यंत असे जवळपास 10 केसेस निदर्शनास आलेले आहेत आणि जे कोविड पॉझिटिव्ह केसेस आल्यानंतर आणि ते बरा झाल्यानंतर म्युकोरमायकोसिसचे केसेस दिसून येत आहेत। म्युकोरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे आणि त्यामध्ये जे रुग्ण डायबेटिक आहे, जो इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड आहे, ज्यांची प्रतिकारशक्ती एकदम कमी आहे किंवा ज्यांना दुर्धर आजार आहेत, अशा रुग्णांमध्ये हे दिसून येत आहे आणि याची लक्षणे साधारणतः एकदा त्याचे इन्फेक्शन झाल्यानंतर एक म्युकोसल मेम्ब्रेन म्हणून नेझल म्युकोसा मेम्ब्रेन जे आहेत त्याला इन्फेक्ट करतं आणि त्याचं एक रेडनेस आणि इन्फ्लॅमेशन त्या ठिकाणी दिसते आणि एक ब्लॅक कलर नेझल डिस्चार्ज दिसून येतो आणि त्याला जर वेळीच जर निदान केलं नाही तर त्याचं एक्सटेन्शन किंवा त्याचं ते गंभीर रूप धारण करू शकते। तर यामध्ये जर एका फेशियल पेन असेल, म्हणजे चेहऱ्यावर दुखणं असेल किंवा सायनोसायटिस झालं असेल किंवा डोळ्याची नजर अचानक कमी झाली असेल किंवा डोळा लाल झाला असेल, सूजन आली असेल किंवा खूप जास्त सिव्हिअर हेडॅक असेल आणि किंवा टूथ जे आहे तर त्याच्यात काही पेन असेल, म्हणजे दातावर पेन असेल किंवा तोंडातून काही वास असेल किंवा डिस्चार्ज असेल, तर असे रुग्ण हे संशयित रुग्ण म्हणून समजावेत आणि त्यांना लगेच त्यांची ती तपासणी करून घ्यावी। कारण यामध्ये जर त्याचा वेळीच निदान केलं नाही तर त्याचं जे कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त होऊ शकतं। तर आता सध्या स्थितीत जे जिल्ह्यामध्ये आहेत काही केसेस संदर्भित होत आहेत, जसे ENT सर्जन झाले, डेंटल सर्जन आहे आणि फिजिशियन आहे, यांच्यामार्फत केसेस संदर्भित होत आहे आणि रेडिओलॉजिस्ट जे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्यांच्या सिटी PNS म्हणा किंवा MRI म्हणा या इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून त्या केसेसचे निदान होत आहे आणि त्याच्यामुळे या केसेस आता याच्यामध्ये वाढ होऊ शकते जर वेळीच त्याचं आपण निदान केलं आणि उपचार केलं नाही। तर असे कोविडमध्ये कोविड रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांच्यामध्ये अशी जर काही लक्षणे आढळून आली तर त्यांनी वेळीच डॉक्टरला दाखवावे आणि यामध्ये एक त्याचं आपण कल्चर सेन्सिटिव्हिटी किंवा इतर जे काही तपासणी आहेत ते करून घेतो आणि यामध्ये जे उपचार आहेत ते काही इंजेक्शन्स आहेत, जे काही अँटीफंगल आहेत आणि त्यासोबतच इतर ते उपचार आहेत। तर या केसेस होऊ नये म्हणून सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे आणि इवन स्पेशली जे ट्रीटिंग डॉक्टर आहेत, ट्रीटिंग फिजिशियन आहेत, यांनी जे ऑक्सिजन थेरपी देताना किंवा उपचार करत असताना त्याचं दक्षता घेणं गरजेचं आहे। कारण स्टिरॉइड्सचा वापर केला जास्त प्रमाणात तर हे होण्याची शक्यता आहे। किमान म्हणजे रुग्ण बरा झाल्यानंतर 5 ते 30 दिवसादरम्यान हे रुग्ण आढळून येत आहे आणि ज्यांना स्टिरॉइड्सचा वापर झालेला आहे किंवा जे काही ऑक्सिजन थेरपी झालेली आहे अशा रुग्णांमध्ये स्पेसिफिकली हे दिसून येत आहे। तर शक्यतो स्टिरॉइड्स आपण अर्ली स्टेजला देऊ नये। आपण स्टिरॉइड्स हे 6 ते 7 दिवसात जे सिम्प्टम्स कमी झाल्यानंतर 6 ते 7 दिवसात स्टिरॉइड्स आपण सुरू करू शकतो आणि ऑक्सिजन थेरपी देताना जे काही ह्युमिडिफायर बॉटल आहे त्यामध्ये आपण डिस्टिलॉटर्स आहेत की नाही याची शहानिशाही जरूर ते डिस्टिलॉटर बदलून घ्यावी आणि जे काही डिस्पोजेबल जे काही कॅथेटर्स नेझल कॅनुला वापरतो आपण ते पण डिस्पोजेबलच वापरावं, एका रुग्णासाठी एकच वापर करण्यात यावा। अशा प्रकारे जर दक्षता घेतली तर निश्चितच हे म्युकोरमायकोसिस हा जो आजार आहे
त्याला प्रतिबंध करू शकतो. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे रेडिओलॉजिस्टच्या माध्यमातून जे रिपोर्टिंग झालेलं आहे ते जवळपास 10 रुग्ण कालपर्यंत रिपोर्ट झालेले आहेत आणि ते काही विविध ठिकाणी खाजगीमध्ये किंवा नागपूर ठिकाणी त्या ठिकाणी ते उपचार घेत आहेत.